गणेश आगमनाला दोन दिवस राहिल्याच्या पार्श्वभूमीवर राधानगरी तालुक्यातील कौलव इथले कुंभारवाडे जागत आहेत अर्ध्या फुटापासून ते आठ फुटापर्यंतच्या गणेश मूर्तींवर अखेरचा हात फिरवण्यामध्ये कारागीर मग्न आहेत रंगरंगोटी कामांमध्ये महिलांचा सहभागही मोठा आहे राधानगरी तालुक्यातील कौलव इथं कुंभार वाड्यांमध्ये कुंभार मंडळी वेगवेगळ्या आकर्षक लहान मोठ्या गणेश मूर्ती बनवण्यामध्ये अग्रेसर आहेत इथल्या मूर्ती राधानगरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते या गणेश मूर्तींच्या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होते लहान चिखली गणपती पासून प्लास्टरच्या आठ फुटी गणेश मूर्ती तसंच मागणीनुसार शाडूच्या मूर्ती ही मंडळी बनवत असतात तसंच शंकर गौरी हाफ आणि फुल मुखवटे बैल हत्ती वाघ सिंह अशा वेगवेगळ्या प्राण्यांच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या जातात यावर्षी लहान मूर्तींना कपडे चढवणं यामध्ये धोतर शेला तसंच बसण्यासाठी आसन अशा वेगवेगळ्या कलाकुसर केलेल्या मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे अवघ्या दोन दिवसावर आलेल्या गणेश आगमनामुळे कुंभारवाड्यातील रात्री जागू लागले आहेत कारागिरांमध्ये महिलांचा सहभाग मोठा आहे शाडूपेक्षा प्लास्टरच्या गणपतींना जास्त मागणी असल्याचं मूर्ती कारागीर एकनाथ कुंभार यांनी सांगितलं कुलोगाव ही कुंभार गणपती कुंभारकामासाठी प्रसिद्ध आहे तसेच एक फुटापासून नऊ फुटापर्यंत उत्कृष्ट काम इथे केले जाते तरी तसेच शाडूच्या मूर्ती लोकांना परवडत नसल्यामुळं ओ पुला मागणी जास्त आहे तसेच कलर काम वगैरे सगळं मागल्यामुळं पंचवीस टक्के वाढी घरी जातली जाणार आहे वेगवेगळ्या मूर्तीचे छाप तसंच कच्च्या रंगांचे दर वाढल्यामुळं यावर्षी गणेश मूर्तींच्या विक्री दरामध्ये वाढ झाल्याचं ओंकार कुंभार यांनी सांगितलं